subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. रोजगारच्या नावाने बोंबाबोंब आहे. सर्व अदानी अंबानी यांच्या गळ्यात सगळे प्रायव्हेटायझेशन करून देशामध्ये कसलाही विकास नाहीये. मोदींचा लोकांविरोधी विश्वास उडालेला आहे. जनता पूर्ण पॅनिक झालेली आहे. लोकांना वॅक्सिन नाहीये, व्हेंटिलेटर नाहीये. वॅक्सिन भारत देशासाठी बनवलेलं वॅक्सिन दुसऱ्या देशाला पाठवतात. पेट्रोल 100 वर केलं तुम्ही, सेंचुरी मारला तुम्ही, देश तुम्ही विकला तर काय ठेवलं नाही. आम्हाला लाज वाटतात पंतप्रधानांनी नाव घ्यायला. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय. भाजपा सरकारवर सडकून टीका करताना देशाची आर्थिक स्थिती सुयोग्य करण्याऐवजी जनतेला थाळी बडवायला लावली. देशात महागाईनं उच्चांक गाठला असून या 7 मोदी सरकारने देशाला अधोगतीकडे नेलंय. जनता बेहाल असताना अदानी अंबानी यांच्यासमोर झुकत देश विकायला काढलाय अशी टीका इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे. मोदी सरकारच्या विरोधात देशभरात 30 मे रोजी काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आली. त्यानुसार नवी मुंबईत इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेरुळ येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं व काळे झेंडे फडकवण्यात आले. भाजपा सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. राजीव गांधी व सोनिया गांधी पुढे नेला मात्र भाजपा सरकारने देशाला मागे ढकललं असा आरोप यावेळी उपस्थितांनी केलाय. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी, नवी मुंबई कामगार नेते इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, नगरसेविका मीरा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आज बघा देशामध्ये मोदी सरकारला 7 पूर्ण झालेले आहेत. त्या देशामध्ये विकास आहे. हा सगळा देशच त्यांनी राजकारणाच्या नावाने भकास करून टाकलेला आहे. देशामध्ये वाईट परिस्थिती आहे. बेरोजगारी पूर्ण बेरोजगारी एवढी वाढली आहे की आपण केंद्र सरकारने त्या बेरोजगारी संदर्भात काही लोकांना सांगितले त्यावेळेला की आम्ही रोजगार देऊ. रोजगारच्या नावाने बोंबाबोंब आहे. त्यानंतर तुम्ही आपण बघा पेट्रोलचे दरवाढ आता 100 पूर्ण केलं आहे. अजून मला वाटतं 200 जाईल. आणि हे सर्व अदानी अंबानी यांच्या गळ्यात सगळे प्रायव्हेटायझेशन करून सगळे या पेट्रोल कंपन्या म्हणा किंवा रेल्वे म्हणा हे सगळं त्यांच्या तोंडामध्ये घशामध्ये पोटामध्ये घालायचं काम चालू मोदी सरकारने केलेलं आहे. देशामध्ये कसलाही विकास नाहीये. आज आपण बघताय की आज करोनाच्या काळामध्ये देशामध्ये महासंकट तयार झालेलं आहे. पण मोदींनी वॅक्सिन हे भारताच्या लोकांना न देता बाहेरच्या परराज्यात परदेशात पाठवलं. आज एक वॅक्सिन पहिला डोस घेतला तर पहिला 28 सुरुवात केली. आज ती आता 84 पोहोचली. 84 आज 100 करतील किंवा 200 करतील. मोदींचा लोकांविरोधी विश्वास उडालेला आहे. जनता पूर्ण पॅनिक झालेली आहे. आज आपण बघता काँग्रेसच्या काळात गॅसचा दर
घराचा गॅसचा दर सिलेंडरचा दर 400 रुपये होता, आज 900 आहे, तो 1000 जाईल. मला वाटतं उद्या परत आपल्या महिला वर्गाला, सुशिक्षित महिला वर्गाला मागे जाऊन की मला वाटतं जंगलामधून डोंगर ह्याच्यातून जाऊन डोंगरातून जाऊन हे लाकडांवरती जेवण बनवा, चुलीवरती जेवण बनवावं लागेल. म्हणजे हा कसला विकास. आज भारताचे माजी भारताचे पंतप्रधान राजीव गांधींनी पहिल्या इंटरनेट सेवा नवी मुंबईमध्ये आणली, कम्प्युटर सिस्टम आणली. म्हणजे 21व्या शतकाकडे आपण ज्यावेळेला जात होतो त्यावेळेला चांगले विचार काँग्रेसचे होते. आणि म्हणतात काँग्रेसने केला नव्हता विकास. अरे काँग्रेसने केला होता विकास, आज बीजेपी सरकारने केला देश भकास, हे असं म्हणायची वेळ आले. म्हणून मोदी सरकार, मोदी सरकार. सर, सर्व देशाला माहिती आजच्या परिस्थिती काय. सन्मान्य मोदी सरकार आज पूर्ण 7 वर्ष पूर्ण करतात. 7 वर्ष पूर्ण करण्यामध्ये ॲक्च्युली भारत देशाची जनते अभिनंदन करायला पाहिजेत. आज अभिनंदन करण्यापेक्षा आम्हाला हे दिवस आला की त्याचा निषेध करण्याचा दिवस आला. का आला? आज कोरोनामध्ये देश पुरा तस झालेला आहे. लोकांना व्हॅक्सिन नाही आहे, व्हेंटिलेटर नाही आहे, लेकिन महाराष्ट्र शासनाने पूर्तता करतात. नवी मुंबई महापालिकासुद्धा सक्षमपणे काम केलेलं आहेत. आज लोकांना व्हॅक्सिन नाही आहे. व्हॅक्सिन भारत देशासाठी बनवलेलं व्हॅक्सिन दुसऱ्या देशाला पाठवतात. इथे हिंदू मुस्लिम वगैरे वगैरे ते बोलत असतो. लोकांना आज आमची मोदी साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला काय देऊ नका. आज डिझेल पेट्रोल 100 वर केलं, तुम्ही सेंचुरी मारलं. तुम्ही मनमोहन सिंग सरकार असताना क्रूड ऑइलचे रेट 150-155 रुपये होता बॅरल. आज उसकी पूरा 52 रुपीज आहे. आज असूनसुद्धा आज 100 रुपयावर तुम्ही पेट्रोल आहे. मनमोहन सिंग असताना 62 रुपयावर डिझेल देत होते, 72 रुपये पेट्रोल देत होते. हे लांछना पदार्थ केले. माझ्या विनंती आहे मोदी साहेबांना, तुम्ही आम्हाला काय देऊ नका. देश तुम्ही विकला तर काय ठेवलं नाही देशामध्ये. फक्त भारत देशवासियांना फक्त एक व्हॅक्सिन द्या तुम्ही. हे तुम्हाला तुमची नशीबमध्ये नाही आहे. तुम्ही कुठले पंतप्रधान आहे आज त्याच्यामुळे आम्हाला हे रस्त्यावर उतरून एक करायला लागला. आज देश विकलेले आहेत. आज सत्यनाश झालेले आहेत. लोक बेकार झालेले आहेत. लोकांना धंदा नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही जाग उठा. त्यांना जे संभालतात RSSवाले, तुम्ही जागो. असं पंतप्रधानाला आणून तुम्ही देशाचे बर्बाद केला. त्यांना लवकर लवकर बदली करून तुमच्याकडे सत्ता आहे, मेजॉरिटी आहे, दुसरा कोणाला बनवा. देश वाचेल. देश वाचवण्याचे काम सर्वांनी करावा. हे आज आम्ही हे ट्रायल आहे आता, आणि काय दिवस नंतर काय होईल ते बघून घ्यावा. आम्हाला लाज वाचतात पंतप्रधानांचे नाव घ्यायला. पंतप्रधान देशच असतो. हे पंतप्रधान देशाचा नाही आहे. हे पंतप्रधान पक्का गुजरातचा आहे. हे बादल महाराष्ट्रात आलेले आहेत, केरळात आलेले आहेत, गुजरातला आलेले आहेत. गुजरातला त्यांनी 1000 देऊ शकतो. महाराष्ट्र एक आर्थिक राज्य आहे भारत देशाची. भारत देश म्हणजे एक महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधून पूर्ण भारत देश जगतात. त्यांना काळजी नाही आहे. त्यांना फक्त गुजरातची काळजी आहे. त्याच्यासाठी त्यांना निषेध करतो. ते पंतप्रधान देशाचे बनण्याचे अधिकार नाही आहे. फक्त ते गुजरातचं पंतप्रधान आहे. गुजरातचा विकास त्यांना दिसतात. ते तिथे पण विकास नाही आहे. आज कोरोनाचे हाल तिथे बघा आणि महाराष्ट्र जाऊन बघा. महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे. गुजरातची फक्त त्यांनी हायवे बनवून केंद्र सरकारच्या माध्यमातून हायवे बनवले. बाकी गुजरातचे हाल खराब आहे. त्यासाठी परत मी पंतप्रधान मोदीचा निषेध करतो. निषेध, निषेध, निषेध. आवाज स्टुडिओसाठी श्वेता भोरांचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.